डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाळूज महानगरात सत्यशोधक बहुजन संघटनेच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. बजाज नगरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाळूज महानगर येथे सत्यशोधक बहुजन संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्राध्यापक सचिन तायडे, ज्येष्ठ कामगार नेते उद्धव भवलकर, संस्थेचे सचिव तथा उद्योजक विजय राऊत, प्रदीप राऊत, इम्पॅक्ट करिअर अकॅडमीचे संचालक सोपान दारवंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात 17 शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास 47 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष उगले यांनी केले तर सूत्रसंचालन चक्रधर डाके आणि आभार डॉक्टर संजय सांभाळकर यांनी मानले. या कार्यक्रमास नितीन देशमुख, उद्योजक जनार्दन निकम, विठ्ठल कांबळे, प्राध्यापक बीजी गायकवाड, एआय न्यूजचे प्रतिनिधी सुदाम गायकवाड, गणेश खेत्रे, सुनील माने, शंकर गरुड, रामेश्वर नवले, कृष्णा दाभाडे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.